Good morning, all of you. Today, we are going to learn practical number 10 design PowerPoint presentation on any technical topic. Okay, in our last lecture, we have seen about practical number 9, and in this lecture, we will see practical number 10. Now, let's see point 1 practical significance. द प्रेझेंटेशन स्किल्स प्ले अ क्रुशियल रोल इन वन्स करिअर डेव्हलपमेंट तर बघा एखाद्या व्यक्तीच्या करिअरमध्ये किंवा त्याच्या जॉब जॉबच्या संधीमध्ये किंवा व्यवसायामध्ये प्रेझेंटेशन स्किल हा काय करत असतो तर अतिशय महत्त्वाचा रोल असा निभावत असलेला आपल्याला दिसून येते म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल आता आपण एखाद्या ठिकाणी जर इंटरव्ह्यू द्यायला गेलो तर त्या ठिकाणी तुम्ही कसं स्वतःला प्रेझेंट करताय किंवा स्वतःची तुमची बॉडी लँग्वेज कशी असते तुमचे डॉक्युमेंट्स कसे असतील तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग तुम्हाला जॉब दिला जातो मग या सगळ्यात महत्त्वाचा रोल कुठला असतो तर प्रेझेंटेशनचा म्हणजे तुम्ही स्वतःचं इंट्रोडक्शन कसं करताय स्वतःला कसं प्रेझेंट करताय तुमचं बॉडी लँग्वेज काय आहे किंवा तुम्ही जे ड्रेसअप केले ते कशा पद्धतीचं आहे तुमचं उठणं बसणं ओके तर या सगळ्या गोष्टींचा विचार यामध्ये केला जातो आणि म्हणूनच असं म्हटलं गेले की एखाद्या व्यक्तीच्या करिअरमध्ये प्रेझेंटेशन स्किल हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे असं मानलं जातं अँड इंजिनियरिंग प्रोफेशनल हॅज टू डिलिवर प्रेझेंटेशन फॉर द व्हेरियस रिजन्स थ्रूआउट हिज करिअर ॲट डिफरंट फॉर्मल सिच्युएशन्स यूजिंग इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी हा आणि मग आता बघा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे एक इंजिनियर म्हणून काम करत असताना किंवा एक अभियंता म्हणून काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचा भाग काय असतो तर तुम्हाला प्रत्येक गोष्टी प्रत्येक प्रोजेक्टला म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीला या ना त्या कारणाने तुम्हाला प्रेझेंटेशन हे द्यावं लागतं ओके मग त्याचबरोबर पूर्ण त्याच्या त्याचं जो जो जॉब असतो किंवा त्याचं जे करिअर असतं तर त्या करियरमध्ये त्याला बऱ्याचदा वेगवेगळ्या किंवा विविध कारणांसाठी प्रेझेंटेशन हे द्यावं लागतं आणि त्यासाठी त्याला इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच आय टी किंवा कम्प्युटर्सचा यूज करूनच हे प्रेझेंटेशन द्यावं लागतं तुम्हाला लक्षात येते का आणि म्हणूनच तुम्ही एक इंजिनियर म्हणून भावी इंजिनियर म्हणून पुढं काय करणार आहात तर तुमचं करिअर घडवणार आहात आणि म्हणूनच प पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे कसं करायचं किंवा त्याच्यासाठी कुठले पॉईंट्स वापरायचे काय करायचे या सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रॅक्टिकलमधून नेमक्या पद्धतीनं शिकायला मिळणार आहेत ओके मग आता बघा तुम्ही दहावीपर्यंत तुम्ही हे पी पी टी कसं करायचं हे तुम्हाला माहितीच आहे कशा स्लाईड्स वगैरे तयार करायच्या आपण यामध्ये फक्त काय बघणार आहोत तर त्या या प्रॅक्टिकलमुळे तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये असेल किंवा तुमच्या सिलेबसमध्ये काय फरक पडणार आहे किंवा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये काय फरक पडणार आहेत हे आपण आता इथं बघणार आहोत ओके पुढं बघा ॲक्च्युअलमध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन किंवा पीपीटी कसं करायचं हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे कम्प्युटरचा uh, यूज कसा करायचा त्याच्यातून पीपीटी कशा तयार करायच्या हे तुम्ही दहावीपर्यंत शिकलाच आहात ओके तर पुढं बघा पॉवर पॉईंट अलाउज प्रेझेंटर टू यूज इमेजेस ऑडिओ अँड व्हिडिओ टू हॅव अ ग्रेटर व्हिज्युअल इम्पॅक्ट मग पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये काय होतं तर तुम्ही वेगवेगळ्या इमेजेस असतील किंवा वेगवेगळे ऑडिओ व्हिडिओ जे एड्स असतात त्यांचासुद्धा काय करू शकता याच्यामध्ये वापर करू शकता जेणेकरून तुमचं जे, जे काही प्रेझेंटेशन असणार आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि उत्कृष्ट दर्जाचं व्हावं यासाठी ओके आणि त्याचबरोबर तुमच्या प्र पी, पी, टीमधून किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमधून एक चांगल्या पद्धतीचा ग्रेटर व्हिज्युअल इम्पॅक्ट मिळावा प्रेक्षकांना यासाठी तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे वेगवेगळ्या इमेजेस असतील ऑडिओ असेल व्हिडिओ असेल यांचा वापर करून करू शकता ओके दीज व्हिज्युअल अँड ऑडिओ क्यूज आल्सो हेल्प अ प्रेझेंटर बी मोर फ्लेक्झिबल त्याचबरोबर हे जे व्हिज्युअल किंवा ऑडिओ क्यूज आहेत ते सुद्धा काय करतात तर प्रेझेंटरला हेल्प करत असतात म्हणजे जास्तीत जास्त ते फ्लेक्झिबल व्हावं प्रेझेंटेशन किंवा डायनॅमिक आणि त्याचबरोबर इंटरॅक्टिव्ह विथ ऑडियन्सेस फोकस आणि त्याचबरोबर ऑडियन्सशी तुम्ही कशा पद्धतीनं इंटरॅक्ट करता याचासुद्धा या सगळ्या या गोष्टींचा विचारसुद्धा या पी पी टीमध्ये केला जातो तर बघा धिस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स हॅज बीन डिझाईन टू एनहास द स्किल्स टू कम्युनिकेट इफेक्टिवली अँड स्किलफुली ॲट वर्क प्लेस आणि म्हणूनच हा जो हे जे प्रॅक्टिकल आहे ते तुम्हाला कशासाठी इंट्रोड्यूस केलं गेलं आहे तुमच्या सिलेबसमध्ये तर तुम्ही पॉवर पॉईंट प्रेजन्ट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या वेग 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 प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सच्या माध्यमातून असेल तुम्ही स्वतःला डिझाईन करू शकता किंवा एनहास करू शकता तुमच्या स्किल्स आणि इफेक्टिवली कम्युनिकेट आणि स्किलफुली तुमचं काम करायला तुमच्या कामाच्या ठिकाणी काय होऊ शकता तर तेवढे तुम्ही पात्र होऊ शकता आणि म्हणूनच अशा पद्धतीचं प्रॅक्टिकल्स हे तुम्हाला याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं आहे ओके सेकंड पॉईंट बघा रिलेव्हन्स टू प्रोग्राम आउटकम्स पीओज अँड पी एस ओज मग अशा प्रकारच्या प्रॅक्टिकल्समधून आपल्याला कुठले कुठले पी ओज मिळतात म्हणजे प्रोग्राम आउटकम्स काय काय मिळतात बघा तर पी ओ वन बेसिक नॉलेज सगळ्यात महत्त्वाचं तर सग या पद्धतीच्या प्रॅक्टिकल्समधून बेसिक नॉलेज मिळतं ओके त्यामुळं तुम्ही जर काय मॅथमॅटिक्सचा वगैरे यूज करावा लागत असेल किंवा सायन्स असेल किंवा बेसिक इंजिनिअरिंग असेल जे सर्व प्रकारचे किंवा कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व करतं तर त्याच्याशी रिलेटेड असलेले ॲप्लिकेशन तुम्ही कम्प्युटरच्या कम्प्युटर थ्रू वापरू शकता ओके त्याचबरोबर काही कम्युनिकेशन सर्व्हिसेस असतील तर त्यांचासुद्धा इथं तुम्ही वापर करू शकता सेकंड प देन बघा पी ओ एट इंडिव्हिज्युअल अँड टीमवर्क तर बघा याच्यामध्ये मग आता पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करत असताना मग ते तुम्ही ॲज अ टीम मेंबर म्हणून करू शकता ॲज अ टीम लीडर म्हणून करू शकता किंवा इंडिव्हिज्युअलसुद्धा करू शकता ओके प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीवर किंवा इमॅजिनेशनवरती अवलंबून आहे की कोण कशा पद्धतीचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करतो ओके टीम मेंबरमध्ये कसं होते की बऱ्याच जणांचे विचार बऱ्याच जणांची मतं यामुळं जास्त चांगलं होण्याची शक्यता असते पी पी टी पण जर तुम्ही इंडिव्हिज्युअल केलं तर तुमच्या एकट्याचं सुद्धा इमॅजिनेशन पॉवर काय आहे हे तुम्ही चेक करू शकता किंवा तुम्ही कशा पद्धतीनं तुमच्या पी पी टीज तयार करते आणि ते किती लोकांपर्यंत पोहोचते किंवा तुमच्या स्टुडंट्सपर्यंत पोहोचते तुमच्या बॉसपर्यंत पोहोचते हे सुद्धा याच्यातून बघता येतं ओके okay? पुढं बघा पिओ नाईन कम्युनिकेशन कम्युनिकेट इफेक्टिवली इन ओरल अँड रिटर्न फॉर्म मग बघा ज्यावेळी तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करता किंवा त्या स्लाइड्स तयार करता त्याच्याशी असलेले इंट्रोडक्शन तयार करता मग यासाठी तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर तुम्ही आधी माहिती गोळावी ग गोळा करावी लागते तुम्हाला ओके माहिती कलेक्ट करता आणि मगच तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन द्यायला तयार होता मग यासाठी तुम्हाला माहिती कलेक्ट करण्यासाठी तुम्हाला रिटर्न फॉर्म असेल किंवा ओरली तुम्ही ती माहिती कलेक्ट करू शकता आणि त्याचबरोबर ज्यावेळी तुम्ही ॲक्च्युअलमध्ये प्रेझेंटेशन देता त्यावेळी तुम्हाला ते सगळं ओरली सांगायचं असतं म्हणजे स्क्रीनवरती जरी माहिती असली तरी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगावं लागतं म्हणजे इथं तुमच्या लक्षात येते का तुमच्याकडे दोन स्किल या तुम्ही डेव्हलप करू शकता या प्रॅक्टिकलमधून एक म्हणजे ओरली आणि दुसरं म्हणजे रिटर्न रिटन, रिटन फॉर्ममध्ये आणि ओरल फॉर्ममध्ये तुम्ही तु तुम्ही तुमच्या तुमचे जे काय जो काय ऑडियन्स असेल त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकता आणि ते इफेक्टिव पद्धतीनं होऊन तुमचं प्रेझेंटेशन हे चांगल्या पद्धतीचं चा होऊ शकतं पुढं बघा रिलेवंट कोर्स आउटकम्स मग अशा प्रकारच्या प्रॅक्टिकल्समधून आपल्याला काय नेमका कोर्स आउटकम मिळतो बघा तर सी ओ बी कम्युनिकेट स्किलफुली यूजिंग नॉन व्हर्बल मेथड्स ऑफ कम्युनिकेशन तर बघा या प्रकारच्या प्रॅक्टिकल्समधून तुम्ही कुठल्याही प्रकारची नॉन व्हर्बल मेथड सॉरी व्हर्बल मेथड न वापरता ओनली नॉन व्हर्बल मेथडनीच तुम्ही काय कर करता तर इफेक्टिवली आणि स्किलफुली कम्युनिकेशन करायला शिकता म्हणजे मग आता या यामध्ये नॉन व्हर्बल म्हणजे नेमकं काय तर तुमचं स्क्रीन असेल पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असेल तुमचं पी पी टी असेल ओके तर या सगळ्या गोष्टींचा वापर करून करून तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रेझेंटेशन तयार करू शकता ओ ई गिव्ह प्रेश प्रेझेंटेशन्स बाय युझिंग ऑडिओ व्हिज्युअल एड्स त्याचबरोबर जे काय ऑडिओ व्हिज्युअल एड्स असतील म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल म्हणजेच काय तर एकाच वेळी आपण कानाने ऐकतो पण आणि डोळ्यांनी बघतो पण म्हणजेच मग ती स्क्रीन असेल किंवा त्याच्यामध्ये समजा एखाद्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला एखादा व्हिडिओ दा दाखवला गेला असेल मग तो व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्ही इमेजेस पण बघता आणि त्याचबरोबर त्यामध्ये काही मेसेज असेल तर तो सुद्धा तुमच्या कानांनी ऐकताय ओके आणि अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं कम्युनिकेशन सॉरी प्रेझेंटेशन हे चांगल्या पद्धतीचं चा, ऑडिओ विज्युअल एड्सचा वापर करून अतिशय चांगल्या पद्धतीचं चा प्रेझेंटेशन हे तयार करू शकता पुढं बघा प्रॅक्टिकल लर्निंग आउटकम्स तर अशा प्रकारच्या प्रॅक्टिकल्समधून मधून आपण नेमका लर्निंग आउटकम आपल्याला काय मिळतो तर डिलिवर अ फॉर्मल प्रेझेंटेशन ॲट व्हेरियस फॉर्मल सिच्युएशन्स तर वेगवेगळ्या फॉर्मल सिच्युएशन्सवरती वेगवेगळे फॉर्मल प्रेझेंटेशन देणं म्हणजे मग तुमच्या जॉबच्या ठिकाणी समजा तुम्ही एखादा प्रोजेक्ट जर रिप्रेझेंट करत असाल तर तो प्रोजेक्टच्या संदर्भातली सगळी माहिती तुम्ही फ फक्त एका पी पी टीच्या माध्यमातून स्टार्ट टू एंड सांगू शकता ओके त्याचबरोबर तैस त्याचं कन्क्लुजन करू शकता सॉरी यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती तुम्ही देऊ शकता आणि वेगवेगळ्या स्लाईड्सच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या वेग व्हिडिओच्या ऑडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमचं जे काही म्हणणं असेल ते समोरच्या व्यक्तीला कन्व्हे करायला भाग पाडता ओके पुढं बघा प्रॅक्टिकल स्किल्स तर प्रॅक्टिकल स्किल्समध्ये पहिला पॉईंट बघा यूज कम्प्युटर सिस्टम्स इन्क्लुडिंग लँग्वेज लॅब सॉफ्टवेअर तर लँग्वेज लॅब सॉफ्टवेअरचा वापर करून कम्प्युटर सिस्टीमचा वापर करून तुम्ही प्रेझेंटेशन तयार करायचं आहे ओके आणि आता जर तो पर्याय नसेल तर नंतर बघूयात आपण बी डेव्हलप लिस्निंग स्पीकिंग रीडिंग अँड रायटिंग स्किल्स तर तुमचं जे काय लिस्निंग स्पीकिंग रीडिंग आणि रायटिंग स्किल्स म्हणजे ज्या तुमच्या एल एस आर डब्ल्यू या ज्या फोर स्किल्स आहेत एल म्हणजे लिसनिंग एस म्हणजे स्पीकिंग आर म्हणजे रिडिंग अँड डब्ल्यू म्हणजे रायटिंग ओके म्हणजे एल एस आर डब्ल्यू तर या फोर स्किल्स तुम्ही डेव्हलप करायला अशा प्रकारच्या प्रॅक्टिकल्सच्या माध्यमातून शिकत असता पुढं बघा मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड द नॉलेज ऑफ सेंटेन्स कन्स्ट्रक्शन अँड हॉकॅब्लरी इज रिक्वायर्ड टू प्रिपेअर अँड डिलिवर अँड इफेक्टिव्ह प्रेजेंटेशन तर बघा तुम्हाला सेंटेन्स uh, ट्र कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीचं असलं पाहिजे त्याचबरोबर हॉकॅबलरीची हो थोडीफार माहिती असणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन आहे ते इफेक्टिव पद्धतीनं तयार करू शकाल त्याचबरोबर अ प्रेझेंटर शूड बी वेल व्हर्स्ड विथ द नेटिकेट्स एथिक्स कोड ऑफ कंडक्ट अँड गाईडलाईन्स ऑफ फॉर्मल प्रेझेंटेशन त्याचबरोबर प्रेझेंटेशनचे जे काही रूल्स असतील किंवा मॅनर्स असतील एटिकेट्स असतील तर या सगळ्या गोष्टी किंवा ड्रेस कोड असेल एथिक्स असेल ओके okay, गाईडलाईन्स असतील तर या सगळ्या गोष्टी या प्रेझेंटरला म्हणजे जी, जी व्यक्ती पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करणार आहे किंवा ते सादर करणार आहे तर त्या व्यक्तीला या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे तरच तुम्ही एक इफेक्टिव्ह आणि स्किलफुल तुमचं जे प्रेझ पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असणार आहे ते प्रेझेंट करू शकता पुढं बघा एक्सपेरिमेंटल सेटअप ऑर वर्क सिच्युएशन लँग्वेज लॅब असेल ओके आणि जर लँग्वेज लॅब जर आत्ता उपलब्ध होत नसेल अवेलेबल होत नसेल तर यू कॅन स्टार्ट युअर यू ऑर यू कॅन प्रिपेअर युअर प्रेझेंटेशन विथ रिलायन्स सॉफ्टवेअर अँड ओपन लर्निंग सोर्सेस ओपन लर्निंग सोर्सेस म्हणजेच काय तर आपलं इंटरनेट ओके तर इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय की कशा पद्धतीनं म्हणजे तुम्ही आता शक्य असेल तुम्हाला तर नेटवरती जा ओके आणि पॉवर पॉईंट प्रि हाऊ टू प्रिपेअर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असं जरी पॉईंट टाकला तर तुम्हाला लगेच तिथं पी पी टी कशा तयार करायच्या येईल आणि त्यामध्ये मग तुम्हाला जो सब्जेक्ट आवडत असेल त्या सब्जेक्टच्या माध्यमातून तुम्ही काय करायचं आहे तर पी पी टी तयार करायची ओके पुढं बघा तर बघा हे लास्ट इयरचं आहे मॅन्युअल तर यामध्ये बघा टचस्क्रीन टेक्नॉलॉजी यावरती काय केली होती तर एक पी पी टी तयार केली होती मग टचस्क्रीन टेक्नॉलॉजीचं डेफिनिशन वर्किंग टाईप्स अँड ॲप्लिकेशन्स ओके मग या स्लाईड्स आहेत बघा अशा पद्धतीनं मुलांनी म्हणजे साध्या सोप्या पद्धतीनं त्यांना जमतील तशा पद्धतीनं हे तयार केलेले आहेत या स्लाईड्स तुम्ही बघू शकता इथं तुम्ही इमेज बघू शकता ओके म्हणजे टचस्क्रीनचा जो आपला मोबाईल असतो त्याच्यावरती आधारित ही काय होती तर पी पी टी होती ला तर अशा पद्धतीनं आणि लास्टला कन्क्लुजन ओके तर अशा पद्धतीनं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे तयार करायचं आहे तुम्ही आणि यामध्ये तुम्ही काय करायचं आहे तर नेटवरती सर्च करून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कसं करायचं याच्या संदर्भात माहिती घेऊन तुम्ही काय करायचे तर एक पी पी टी तयार करायची मी या संदर्भातला एखादा व्हिडिओसुद्धा तुम्हाला सेंड करीन ओके आणि त्यामध्ये मग आता इथं टचस्क्रीनच्या संदर्भात माहिती दिली तर तुम्ही डिशवॉशर ओके किंवा कम्प्युटर लॅपटॉप अशा कुठल्याही सब्जेक्टच्या जे जो आपल्या सिलेबसशी रिलेटेड आहे अशा सब्जेक्टची एक पी पी टी तयार करून यू कॅन प्रिंट आउट इट अँड स्टिक इट इन युअर मॅन्युअल ओके तर बघा मग तुम्ही काय करायचं तर या मुलांनी काय केलेलं अशा पद्धतीची पी पी टी तयार केल्या टायपिंग केलं ओके okay, त्याच्यामध्ये आणि नंतर मग त्याच्या प्रिंट आऊट्स काढल्या आणि मग हे जे तुम्हाला पेज दिसते तुमच्या मॅन्युअलमध्ये असणार आहे प्रॅक्टिकल नंबर टेनच्या नेक्स्टला ओके तर बघा पेस्ट द प्रिंटआउट्स हँड आउट्स, आउट्स फॉर्मॅट ऑफ पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मग तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करा आणि त्याच्या प्रिंट आऊट काढून तुम्हाला ही जी स्पेस दिले त्या ठिकाणी तुम्ही काय करायचे तर तुमच्या त्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या प्रिंट पेस्ट करायचे ओके okay? आय होप हे प्रॅक्टिकल तुम्हाला व्यवस्थित समज असेल तरीही कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी और यू कॅन सेंड मी युअर क्वेश्चन्स ऑन व्हॉट्सॲप ओके थँक्यू